नमस्कार मित्रांनो बी एम सीसाठी आपण ऑलरेडी खूप सारे प्रश्न पाहत आहोत आजचा हा भाग पंधराव्या क्रमांकाचा आहे अगोदर चौदा पाहिले नसतील पाहून घ्या आणि अगोदरचे प्रश्नपत्रिका पाहून तुम्हाला या ठिकाणी प्रश्नांचं डिफिकल्टी लेवल कळेल आणि डिफिकल्टी लेवल जसं कळेल तेवढाच तुम्ही अभ्यास करसाल एकदम ॲक्युरेट तुमचा अभ्यास त्या ठिकाणी होऊन जाईल त्यामुळे प्रश्नांचं डिफिकल्टी लेवल अगोदर समजून घ्या की या या काळातलं एवढं एवढं आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे तेवढं तुम्हाला समजलं की पन्नास टक्के तयारी त्याच ठिकाणी होईल आणि अतिरिक्त जे वेस्टेज आहे ते तुम्ही वाचणार नाही मटेरियल त्यासोबत आपल्याकडे प्रश्नपत्रिका संच आहे त्यानंतर परत हजार स्पेशल जी के प्रश्न आहे जे की टी सी एसने आत्ता जेवढ्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्या सर्व परीक्षेमधील या ठिकाणी कलेक्टिव्ह अशी जी के जे की वारंवार टी सी एस विचारत आहे तसे प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना ज्यांना हवे असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन बाय करू शकतं कॉन्टॅक्ट करून हस्तगत करू शकता पहा त्या ठिकाणी पहिला प्रश्न पाहण्याबद्दल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या डाऊट असतील कमेंट करा मुंबईचे पहिले गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली लक्षात असू द्या मुंबई प्रांताचे गव्हर्नर वेगळे आणि मुंबईचे स्पेशल गव्हर्नर वेगळे तर याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात तर मुंबईचे पहिले गव्हर्नर जे आहेत ते जिरोड ऑगियर हे होते आणि मुंबई प्रांताचा जर विचार केला तर जॉर्ज सॉरी एलिफेस्टन जे आहेत ते पहिले त्या ठिकाणी मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते त्यानंतर कोणत्या काळाला मराठी साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो किंवा म्हणतात तर मराठीचा जो सुवर्ण काळ आहे तो यादव काळाला मानलं जातं किंवा मराठी भाषा व साहित्याचा सुवर्णकाळ म्हणून या काळाला ओळखलं जातं त्यानंतर कोणत्या <िisternots> <skrisa> <skrisa> महसूल खात्यात सर्वात जास्त जिल्हे आहेत ते प्रशासकीय जे विभाग आहेत किंवा महसूल विभाग जे आहेत ते सहा तर त्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी महसूल जिल्हे किंवा त्या महसूल खात्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे छत्रपती संभाजीनगर जे सध्याचं आहे नवीन नाव तर त्या महसूल खात्यात किंवा विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या सम्राट अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत नाहीत तर हे जे आहेत ते मित्रांनो देवनागरी लिपीमध्ये नाही आहेत खरोष्टी आहेत ग्रीक आहेत त्यानंतर अजून एक आलं ब्राह्मी लिपीमध्ये सुद्धा अशोक सम्राटचे या ठिकाणी शिलालेख वगैरे आहेत आढळलेले आहेत त्यानंतर रोजगार योजनेचे आद्यप्रवर्तक कोणास म्हणतात तर रोजगार योजनेचे योजने जे आद्यप्रवर्तक आहेत ते कोणाला म्हणतात विठ्ठल सकाराम पांगे काही काही परीक्षेमध्ये काय येतं वी स पांगे एवढंच येतं तर त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका हे त्यांचं परिपूर्ण नाव आहे विसं पांगे हे त्यांना शॉर्ट नेमने ओळखलं जातं त्यानंतर वंदे मातरम नावाचं जे मुखपत्र लक्षात असू दे वंदे मातरम मुखपत्रसुद्धा आहे नंतर वेगळं राष्ट्रगीतसुद्धा आहे त्यामुळे त्या, त्या... ठिकाणी कन्फ्यूज तुम्ही होऊ नका महत्त्वाचं म्हणजे काय तर वंदे मातरम हे जे मुखपत्र आहे ते अरविंद घोष यांनी काढलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत जे आहे ते जनगण मन हे लिहिलेलं आहे कशामध्ये बंगाली भाषेमध्ये आहे हे सुद्धा लक्षात असू द्या आणि वंदे राष्ट्रगीत राष्ट्रगीतसुद्धा आहे जे की बक्कीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे तर हे जे ओव्हरऑल आहेत याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजन होतात आणि एक एक दोन दोन पॉईंटने तुमचा रिझल्ट लागत नसतो त्यामुळे कॉन्फिडंटपणे व्यवस्थित अभ्यास करा बाकी सातवा प्रश्न जागतिक व्यापार संघटनेचं जा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय या ठिकाणी जिनिवा या ठिकाणी आहे त्यासोबत खूप सारे मुख्यालय आहेत जे जे महत्त्वाचे डब्ल्यू एच ओ वगैरे त्याचंसुद्धा मुख्यालय जे जे महत्त्वाचे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांची मुख्यालय तुम्ही त्यावर जास्त फोकस करा त्यानंतर द इन्सायडर नावाचं आत्मचरित्र कोणाचं ना आहे तर द इन्सायडर नावाचं जे आत्मचरित्र आहे ते मित्रांनो लक्षात असू द्या पी व्ही नरसिंहराव यांचं आहे आणि त्यानंतर भारतातील एकूण बेटांची संख्या किती आहे तर भारतातील एकूण बेटांची संख्या एक हजार तीनशे ब्याऐंशी आहे म्हणजे एक्झॅक्ट बट एवढी आहे सध्याच्या स्थितीमध्ये याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो त्यानंतर सर्वात मोठं अंदमान निकोबार आहे आपल्या याच्यामधलं बेट त्यानंतर पहा भारत स्वतंत्र होत असताना काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर काँग्रेसचे जे अध्यक्ष होते ते जे बी कृपलानी या ठिकाणी आपलं भारत जेव्हा स्वातंत्र्य होत होतं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ते अध्यक्ष होते आणि या काँग्रेस संघटना किंवा या पक्षाची स्थापना कोणी केली तर ॲलन ह्यूम यांनी केलेली आहे त्यानंतर तुकडोजी महाराज यांची समाधी कुठे आहे तर आपल्या महाराष्ट्रातला संतांची भूमी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं जेवढे काही संत आहेत त्यांची महत्त्वाची महत्त्वाची साहित्य त्यानंतर त्यांच्या समाध्या यावर तुम्ही जास्त फोकस करा तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी या ठिकाणी आहे मोजरी कोणत्या जिल्ह्यात आहे असाही प्रश्न आला अमरावती या जिल्ह्यामध्ये दिवसा नावाचा एक तालुका आहे त्याच्यामध्ये हे गाव आहे त्यानंतर भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे तर भारतामध्ये सर्वात जास्त आदिवासी जमात ही गोंड आहे आणि त्यानंतर भारताने जगाच्या एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलं आहे तर दोन टक्के चार दोन पॉईंट एवढं त्या ठिकाणी क्षेत्र या ठिकाणी भारताने व्यापलेलं आहे त्यासोबत बालविवाह प्रथेची सुरुवात कुशनांच्या काळापासून सुरू झालेली आहे तर जसं जसं परीक्षा जवळ येत जाईल तेवढी तुमची तयारी छान पद्धतीने करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत करत आहोत त्यामुळे व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण का तुमच्यासाठी आम्ही सगळं स्टडी मटेरियल अगदी दर्जेदार अवेलेबल करून देत असतो आणि ज्यांना ज्यांना प्रश्नपत्रिका हवेत त्यांनी बाय करू शकता खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट करा